कांदा उत्पादन खर्च भरून निघून 2 पैसे गाठीला शिल्लक राहतील एवढ्या माफक अपेक्षेने 4-5 महिन्यापूर्वी 1000 रुपये खर्च करून चाळीत साठवलेला कांदा आता कोंब येत असल्याने चाळीत गुदमरून चढू लागलाय. साठवणुकीतील हा कांदा अवघ्या 1 ते 2 रुपये किलो दराने बाजारात आणून विक्री करावं लागत आहे. नवीन चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमाल भावात 700 रुपये क्विंटलच्या पुढे जात नाहीये. कांद्याला मिळणारा हा भाव परवडणारा नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय. जुन्या पाठोपाठ नव्या कांद्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडवलं आहे. चाकणच्या बाजार समितीत उन्हाळ्या कांद्याची आवक अजून टिकून आहे, मात्र देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक कांदा दाखल झाल्याने बाजारभावात घसरण सुरूच आहे. यंदा चाकणमधील कांद्याला देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल राज्यात आणि दुबई, मलेशिया, कोलंबा, बांगलादेश, सिंगापूर ह्या देशात परदेशी मागणी सर्वसाधारण असून बाजारभाव 400 ते 700 रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावला आहे. 20 आणि 25 रुपये कांद्याला 2-3 रुपये 4 रुपये काय बाजार कुठे असतो, हा खर्च परवडत नाही. काय वाकला गडी वाकला रातभर आता काय सांगायची. पेक्षा म्हणजे 1000 रुपये तरी कमीत कमी भेटा पाहिजे. आज किती मिळाला भाव तुम्हाला कांद्याला? 500 रुपये भाव. किती कांदा आणला होता तुम्ही? कांदा 1 क्विंटल होती. किती पट्टी आली? पट्टी आली करायची कसं काय लागेल तुम्हाला. प्रत्येक वर्षी ह्या कांदा हंगामात झुलत्या बाजारभावाने उत्पादक शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरत आहे. यंदा पावसाच्या लहरीपणाने कसेबसे कांद्याचे पीक जगवले, मात्र आता कांदा बाजारात विक्रीसाठी आणला असता भावाने दगा दिल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कांद्याचे बी बियाणे, खते, औषध तसेच वाहतूक खर्चात वाढ झालेली असल्याने कांद्याच्या उत्पन्नाचे गणित कोलमडलं आहे. शेतकऱ्यांना भाव मिळेल या आशेने कांदे काढण्याचे लेट केले. लेट केल्यामुळं नैसर्गिक वातावरणात फरक आणि पाण्यामुळं किंवा खतांमुळं त्याच्यावर सुरशी किंवा असा एक रोगाचा प्रकार त्याच्यावर एक तावदान तयार होतं आणि ते तावदान त्या कांद्याला खराब करतं. म्हणून व्यापारी त्या कांद्याला नको म्हणतो घेण्यासाठी आणि सगळेजण सगळेच व्यापारी एक्सपर्टवाले चांगल्या क्वालिटीचा कांदा पाहिजे म्हणतात. ही काय फॅक्टरी नाही, हे नैसर्गिक उत्पन्न आहे. निसर्गाच्या देणगीवर पिकणारं पीक हे शेतकऱ्याला नगदी पीक देणार आहे. त्यामुळं शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे. खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत जर पाहिलं तर त्याला 1 रुपयाही त्याच्या हातात येत नाहीये.